नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। मी शुभांगी ब्राह्मणे, व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मॉर्निंग बुलेटिन चे प्रायोजक आहे वेस्टर्न कंस्ट्रक्शन दी वेस्टर्न सिटी, 500 रो हाउस चा भव्य गृह प्रकल्प, सपने आपके जो पूरे करे हम। पोलिसांनी असभ्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप एका विवाहित महिलेने केलाय। या संदर्भात तिने इंदापूर पोलीस ठाण्यात आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज केलेला असून तात्काळ त्या पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध कारवाई न झाल्यास परवा इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या महिलेने दिलाय। 19 तारखेला एक अनोळखी माणूस 3 वाजल्याच्या सुमारास घरामध्ये आला, पाठीमागच्या दरवाज्याने किचनमध्ये त्याने एंट्री केली आणि नंतर घरामध्ये येऊन त्याने अजून कडी लावून विचारपूस सुरुवात केली। जर तो पोलीस आहे तो म्हटला मला की मी पोलीस आहे, तो पोलीस आहे तर चोराप्रमाणे पाठीमागून घरामध्ये आत याची त्याची काही गरज नव्हती आणि पाठीमागून किचनमध्ये आत येऊन त्याने फक्त विचारपूस सुरुवात केली की गुटखा कुठं ठेवलेला आहे, माल कुठं ठेवला आहे, वॉशिंग शॉप कुठं गेलेला आहे एवढं सांग, जर तू असे सांगितलं नाही तर आम्ही तुला उचलून नेऊ इथून म्हणून। आणि मी आणि माझ्या मुलाने नंतर आरडाओरडा केला, दारू उघडा म्हणून हे सांगितल्यानंतर त्याने दारू उघडला आणि तो आमच्या पोर्चमध्ये जाऊन उभा राहिला। मी जेव्हा गेट उघडलं तर ते बघितलं की त्याच्यासोबत आणखी 3 साथीदार होते, असे चौके बाहेर उभा राहिलेले होते। त्यांनी नंतर व्हिडिओ शूटिंग चालू केली आणि नंतर माझ्यासोबत विचारपूस चालू केली की वॉशिंग शॉप कुठं गेलेला आहे आणि माल कुठं ठेवलेला आहे तुमचा काय गुटख्याचा। मी त्याला सांगितलं की आमचा गुटख्याचा धंदा नाही, 2-3 वेळेस सांगून त्यांच्याकडे ही रेकॉर्डिंग असेल की ते मला म्हटले की घरामध्ये आहे का, तर मी एवढं पण म्हटलं की मी बाहेर उभा राहते, तुम्ही खालीवरी चेक करा। आणि नंतर 3:30-4 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आमच्या पशादर्शी घेऊन। 4:15-4 वाजल्यापासून आम्ही रात्रीच्या 8 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो, पण 6:30 वाजेपर्यंत त्यांनी काही कारवाई केलेली नाही। 6:30 वाजता जेव्हा राहुल बकरे आणि ह्यांनी दोघे जण आले तिथं, नंतर त्यांनी म्हटले की आता तुम्ही एक अर्ज द्या। अर्ज दिल्यानंतरही त्यांनी फक्त अर्ज लिहून घेतलाय। फक्त माझं एवढं म्हणणं आहे की ते घरी आलेले होते तर त्यांनी लेडीज कॉन्स्टेबल घेऊन आले नाहीत सोबत, तर माझ्या जर त्यांनी दार लावून कडी लावून त्यांचा उद्देश काय होता आणि आणखीही त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही, तर त्या पोलिसांवर स्ट्रिक्ट कारवाई करावी। आणि जर त्यांच्यावर कारवाई केली नाही, पोलीस माटगे आणि चव्हाण ह्या दोघांवर करावी, कारण की त्यांनीच माझ्यासोबत विचारपूस केली आणि गैरव्यवहार माटगे या पोलिसांनी केलेला आहे, त्यामुळे ह्या दोघांवर स्ट्रिक्ट कारवाई होईल। आणि जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तर 23 तारखेपासून आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून धरणे आंदोलन करू, तो आंदोलन आमची बेमुदत राहील। या संदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍडव्होकेट राहुल मखरे यांनी पत्रकार परिषद घेत इंदापूर पोलिसांनी वसीम शेख यावर जो गुन्हा दाखल केला आहे तो खोटा असल्याचे म्हटले आहे। वसीम शेख हा माझ्यासोबत घरी होता, 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत तो माझ्यासोबत घरी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवले। इंदापूर पोलिसांनी जो गुन्हा रजिस्टर नंबर 28/2021 दाखल केला आहे त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं आहे की वसीम शेख हा गुटख्या धंदा करण्यासाठी आम्ही रेट टाकायला गेलो असता तो पळून आमच्यासमोर गेला दुपारी 3:00 दरम्यान असं त्यांच्या FIR मध्ये आहे। तर त्या संदर्भामधले वसीम शेख सकाळी 11:30 वाजल्यापासून संध्याकाळी 8:30 माझ्याबरोबर होता, याचे CCTV फुटेज हे मी तुम्हाला आता दाखवले आहेत। तुम्ही त्यावेळेस पत्रकारही त्या 3:00 दरम्यान वसीम शेखच्या बरोबर होते आणि त्यामुळं वसीम शेख ज्यावेळेस घटना घडली, गुन्हा घडला असं पोलिसाचं म्हणणं आहे त्यावेळेस तिथे नव्हता। पोलीस खोटं बोलतायत, पोलीस खोटा आरोप करत आहेत आणि खोट्या गुन्ह्यामध्ये एखाद्या निरपराध निष्पात्रांना अडकायचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळं या पोलिसांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी। बँकेचा वाढलेला NPA तसेच बँकेतील व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी अनेक गुन्हे दाखल करूनही दक्षता घेतली गेली नाही आणि ही टाळाटाळ जाणीवपूर्वक केली जाते असे बँकेचे कर्मचाऱ्यांनी सांगितले, म्हणून लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी काय सांगतायत बँकेचे कर्मचारी पाहूया। बँकेला खोटा मल्टीस्टेट दर्जा घेतल्यानंतर बँकेची जी लुटमार चालू झाली होती त्याच्यामध्ये अनेक बोगस प्रकरणं म्हणजे अक्षरशः 50% टक्केवारी घेऊन किंवा 50% रक्कम कापून घेऊन कर्ज देण्यात आले। आता जो मनुष्य 50% रक्कम कापून देतो तो कर्ज कधीच परतफेड करणार नसतो, म्हणजे हे बँकेचे कर्ज प्रकरण, ही बँकेची लुटमार होती।
हे सर्व फसवणूक झालेले होते. त्यापैकी एक 3 कोटी रुपयाचा घोटाळा जो समोर आला होता, रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये आला होता, वैधानिक लेखापरीक्षणात आला होता, हे काही कोणी सभासद सांगत नाही, हे लेखापरीक्षणात आणि रिझर्व्ह बँकेच्या आलं होतं. त्याप्रमाणे प्रशासक साहेबांनी तसे तो गुन्हा दाखल म्हणजे मी मागणी केली होती 2019 त्याबद्दल गुन्हा दाखल व्हावे. पोलीस प्रशासनाने बँकेला पत्र दिलं 2019 म्हणजे 2019 पासून हे गुन्हे दाखल व्हायचे कामं पेंडिंग आहे, चाल ढकल चाललेली आहे. म्हणजे याच्यामध्ये अजूनही बाहेरून हस्तक्षेप होतोय आणि बँकेमध्ये काही अधिकारी अजूनही असे आहेत की ते ज्या भ्रष्टाचारी लोकांना साथ देतात. त्यामुळे आज सभासदांना धरणे आंदोलन करण्याची वेळ आली. परंतु सभासदाची आणि बँकेच्या नशिबाने एक चांगली गोष्ट या ठिकाणी आहे की सुभाषचंद्रजी मिश्रासारखे चांगले व्यक्ती आणि इमानदार आणि प्रामाणिक व्यक्ती आज त्या खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांची तळतळ आहे मनापासून हे गुन्हे दाखल व्हावे. परंतु केवळ बँकेतले काही वरिष्ठ अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मिश्राजींना आतापर्यंत दाखल करता आली नव्हती. आज आंदोलन केल्यामुळे आज एक गुन्हा दाखल झाला आहे. हा 22 कोटीचा जो गुन्हा आहे याचा प्रशासकीय मंडळामध्ये 23/9/2019 म्हणजे जवळजवळ 5 महिन्यापूर्वी ठराव झालेला आहे. परंतु अजूनही गुन्हा दाखल होत नाही, चार ढकल काहीतरी केली जाते. आणि आता गुन्हा दाखल करायची वेळ आली. आम्ही 1-8 दिवसापासून पत्र देतो आम्ही सगळे सभासद की गुन्हा दाखल करा नाही तर आम्ही आंदोलन करू, गुन्हा दाखल करा नाही तर आम्ही आंदोलन करू. म्हणून बँकेचे माजी चेअरमन म्हणजे पहिल्यांदा घडला जसं प्रशासक आले बँकेमध्ये येऊन प्रशासकाचे पाय धरायला आले होते की गुन्हा दाखल करू नका आम्ही पैसे भरतो. 3 दिवसाची मुदत घेतली त्यांनी. आम्ही आमचा बी उद्देश हाच आहे की बँकेची वसुली व्हावी म्हणून. आम्हाला कोणाला सजा व्हावी आमचा कधीच विषय नाही. बँकेची वसुली व्हावी, बँकेचं एनपीए कमी व्हावं आणि जे 400 लोक कर्मचारी आता गरीब गरीब काम करतायत त्यांच्या पोटावर पाय पडू नये. 2 लाख डिपॉझिटर आहेत बँकेचे. म्हणजे उद्या जर बँकेला रिझर्व्ह बँकेने काही चुकीचा निर्णय घेतला, वसुली होत नाहीये 1.5 वर्षापासून, कारण ही वसुली नाहीच आहे, हे फसवणूक आहे. हे लोक पैसे दाबून बसलेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे, पैशात नाही, यांनी मोठमोठ्या प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे आमची मागणी ही आहे की यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखवून यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या सील करण्यात याव्या आणि त्या प्रॉपर्ट्या विकून बँकेचे पैसे वसूल करावे, बँकेचा थकबाकी कमी करून बँकेचा एनपीए कमी करून सभासदाला लाभांश मिळावा. बँक जी उभेश वैभवशाली म्हणजे रावबहादूर चित्रेंनी स्थापन केली, त्यानंतर बार्शीकर असतील, त्यानंतर सुवालाजी गुंदेचा असतील, अशोक कोठारी असतील, सुभाष भंडारी असतील, या लोकांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं. मी सुद्धा 6 वर्ष संचालक होतो, 6 वर्ष माझे पूर्ण संघर्षात का गेले, कारण माझ्यासमोर दिसत होतं सगळे खोटे कामं चाललेले आणि ते खोटे कामं करताव्या म्हणून यांनी खोटा मल्टीस्टेट दर्जा घेतला बँकेला, खोटे प्रोसिडिंग लिहिले, बँकेचे बायलाच बदलले हे कुठं घडत नसेल. म्हणजे इतका यांनी गंभीर गुन्हा केलेला आहे आणि नाकारू शकत नाही. यांची हिंमत असेल तर माझ्या समोर यावं, त्यांनी नाकारावं की आम्ही बायलाच बदलले नाही म्हणून बँकेचे. म्हणजे इतका नीचपणा, इतका भ्रष्टाचारीपणा, हे जे भ्रष्टाचारीपणा एवढा करून यांनी जे केले याला आता सभासदांना शेवटी आंदोलनाचं हत्यार घ्यावं लागलं. आणि हे लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत, आमच्या कुठल्याही सहनशक्तीचं यांनी अंत पाहू नये आणि ताबडतोब गुन्हे दाखल करून गुन्हे दाखल करण्याबरोबरच हे जे संचालक मंडळाने जे प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत किंवा यांच्या नावाच्या प्रॉपर्ट्या आहेत, हे आता शक्यता आहे दुसऱ्याच्या नावात ट्रान्सफर करतील प्रॉपर्ट्या. त्यामुळे माझी सरकारला ही पण विनंती राहील की यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या सील करण्यात याव्या आणि त्या प्रॉपर्ट्या विकून बँकेची वसुली करण्यात यावी. कारण हे पैसे द्यायचं कर्ज 22 कोटी आणि 11 कोटी स्वतःच कापून घ्यायचे. अरे कुठं घडलं म्हणा, या ना समोर तुमची हिंमत असं तर नाकारा. राजेंद्र गांधी खोटं बोलतो, राजेंद्र गांधीवर आबरून उसकण्याचा दावा दाखल करा. हिंमत नाही कोणामध्ये, कारण आम्ही बोलतो ते खरं बोलतो, कायद्यावर बोलतो, कागदपत्रांनीशी बोलतो. काय चाललं, खेळ वाटला का बँक यांनाही? त्यामुळे आज प्रशासक साहेबांचं आम्ही सगळ्या सभासदांच्या वतीने मी अभिनंदन करतो. त्यांनी फार योग्य निर्णय घेतला, त्यांनी लगेच आज अधिकारपत्र देऊन चिंचवडला मनुष्य पाठवू राहिलेत आणि ते गुन्हा दाखल होणार आहे. तिथलं पोलीस डिपार्टमेंट पॉझिटिव्ह आहे, ते म्हणते बँकेचं मनुष्य आलं की आम्ही घेऊ, कारण त्यांना बी बँक वाचावी असे वाटतं. इथले जे SP आहेत मनोज पाटील साहेब, त्यांनी सुद्धा खूप पॉझिटिव्ह भूमिका घेतली. त्यांना जेव्हा बँकेविषयी सगळं कळलं, अरे बापरे बोले या पद्धतीने लुटमार होऊ शकते बँकेची, त्यांनी गुन्हा दाखल करायला स्वतःहून पत्र दिलं बँकेला. पहिला घडलं असेल हे इतिहासामध्ये की पोलीस खातं स्वतः पत्र देतं बँकेला की गुन्हे दाखल करायला, तरी बँकेकडून गुन्हे दाखल केले जात नाही. अरे चाललं काय, आपण कुठं राहतो, कुठं कायद्याच्या राज्यात राहतो, कुठं राहतो? त्यामुळं आज आम्ही गेल्या 10 वर्षापासून आमचा जो लढा चालू आहे, आम्ही आमचे सगळं घरदार कामधंदे सोडून कशासाठी करतोय आम्ही सगळं, आमचं काय स्वार्थ याच्यामध्ये, बँक वाचवा येत. त्यामुळे सगळे आज आम्ही धरणे देऊन बसलेलो आहोत. प्रशासक साहेबांनी त्या पद्धतीने आम्हाला आज निर्णय दिला. ते म्हणले जो मनुष्याला अधिकारपत्र दिलं तो करत नसेल तर दुसऱ्या माणसाच्या नावाने अधिकारपत्र देऊन ते आता चिंचवडला पाठवत आहेत. त्याप्रमाणे आज ही झालीच पाहिजे. याच्यामध्ये कोणी अडथळा आणायचा प्रयत्न केला तर मात्र मग आम्ही लोकशाही मार्ग सोडून देऊ. मात्र मग आम्ही आज कसं मुद्द्यावर बोलतोय, अजून आम्ही कशावर आले, आमच्यावर मग हल्ले झाले, आमचं सभासद रद्द करायचा प्रयत्न झाला, पण आम्ही डगमगलो नाही, कारण सत्य आमच्या बाजूने होतो. सभासदांची काळजी, आम्हाला बँकेची काळजी आहे, कर्मचाऱ्यांची काळजी आहे. त्यामुळे आज हा गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे आणि नुसता गुन्हा दाखल न होता चिंचवड ठिकाणी कृष्णप्रकाश सारखे ज्यांना आता काल परवाच एक मोठा पुरस्कार मिळाला की ते कोणत्याही गुन्हेगाराला क्षमा करत नाही. आम्ही म्हणत नाही हे करा, जे सत्य पाहून त्यांनी त्या ह्या सगळ्या संचालक मंडळाच्या प्रॉपर्ट्या जप्त कराव्यात आणि त्या प्रॉपर्ट्या विकून
या बँकेची थकबाकी कमी करण्यात यावी, बस हीच मागणी। हमारा बँक का पिंपरी चिंचवड ब्रांच का दो अकाउंट है जिसमें प्रॉब्लम था, उसमें FIR करने का हम प्रयास लास्ट 10-15 दिन हुआ प्रयास कर रहे थे, उसमें कुछ स्टाफ साइड का कुछ प्रॉब्लम था, लेकिन आज हम फाइनली FIR करने के लिए सीनियर ऑफिसर को भेज रहे हैं, तो पुणे में उसका FIR हो जाएगा। VIP राष्ट्र सह्याद्री साठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहमदनगर। रस्ते सुरक्षितते संदर्भातील नियमांच्या अंमलबजावणी सोबतच नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे। रस्ता हा सर्वांसाठी आहे हे ध्यानात घेऊन अवलंब केल्यास अपघाताची संख्या कमी होईल, असे मत रस्ता सुरक्षा अभियान शुभारंभ प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी बोलताना खासदार लोखंडे म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात वाहतूक नियमांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे। कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याच्या जीवितला धोका होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे। जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी वारंवार होणारे अपघात आणि त्याचे कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले। आता याच्यामध्ये जे आहे की इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून म्हणजे जे काय कर्वेचर्स आहेत, रोडची लेंथ आहे, साईड पट्टी आहे, तर तशा दृष्टिकोनातून जे काही मेजर्स घ्यायचे आहेत, इथं NHAI रस्ते आहेत, कालच मी त्यांची बैठक घेतली की या ठिकाणी बरेचसे खड्डे आणि हे झालेले आहेत, तर त्या ॲग्रीमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्टरच्याच ॲग्रीमेंटमध्ये असते की नवीन रस्ता घेतल्यानंतर जे आहे की जुना जो कार्यरत रस्ता आहे त्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम त्याच्याकडे आहे, NHAI ते मान्य केलेलं आहे। जे मेजर रस्ते खासदार साहेब जे आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला बरेचसे लोकप्रतिनिधी किंवा जनतेतून आपल्याला तक्रारी प्राप्त होतात, तर त्याच्याकरता तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे। आता इंजिनिअरिंग जे काय प्रिकॉशन्स किंवा जे मेजर्स घ्यायचे आहेत त्याला फार कॉस्टली हे आहे, मात्र त्या ठिकाणी काय छोट्या छोट्या ज्या NGOसुद्धा त्या ठिकाणी काय प्रयत्न करू शकतो आणि आमच्या कमिटीमार्फत आम्ही त्यांना देखील तसं आवाहन या ठिकाणी करणार आहे। इमर्जन्सी केअरच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये साधारणतः 1500 अपघात होतात आणि त्यातले 750 लोक जे आहेत ते दरवर्षी मृत्युमुखी पडतात आणि साधारणतः 1000 लोक जे आहेत ते 1000 लोक इंजोर होतात, म्हणजे दिव्यांग होतात, अपंग होतात किंवा त्यांच्याकडे फिजिकली इनेबिलिटी राहते। तर याच्यामध्ये जे आहे की इमर्जन्सी केअरच्या दृष्टिकोनातून अजूनही जे आहे की ते पोलीस विभागाचं की बाबा हे ॲक्सिडेंट झाला कशाला उगाच ह्या झंझटीत पडायचं, तर त्या दृष्टिकोनातून कायद्यात सुधारणा केलेली आहे, मात्र आपल्याला आपल्या खालच्या स्टाफला बोथ RTO आणि पोलीसच्या त्यांना ते बिंबवलं पाहिजे की जर एखाद्याने त्या अपघातामध्ये जर मदत करत असेल तर त्याला तर एक तर रिवॉर्ड दिलं पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये ते रुजलं पाहिजे, कारण का जो ॲक्सिडेंट करून गेलेला आहे तो पळून जातो, हिट अँड रनची केस असते, मात्र आपल्याला अपघात जो आहे की तो टाळता येण्यासारखा तर नाही, मात्र कारण का तो अपघातच आहे, तर त्या ठिकाणी इमर्जन्सी केअरच्या दृष्टिकोनातून जे आहे ह्या NGOs किंवा सामान्य नागरिकांच्या मध्ये आपल्याला परिपक्वता किंवा त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलचं जास्तीत जास्त आवाहन करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी अपघाताच्या कारणाबाबत सविस्तर विवेचन केले। अपघात प्रवण अपघात टाळण्यासाठी तेथील ठिकाणे शोधून त्याची दुरुस्ती आवश्यक आहे, त्याचबरोबर नागरिक आणि वाहन चालकांचे नियमाबाबतचे शिक्षण होणे आवश्यक आहे, त्याचबरोबर नैतिक शिक्षणाचीही गरज आहे। वाहतूक नियमांची अंमलबजावणी महत्त्वाचा विषय असल्याचे ते म्हणाले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस विभागामार्फत दिनांक 17 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणाऱ्या अभियानाला विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती दिली। 9000 आसपास केसेस केलेले आहेत आणि जी संख्या आहे दंड वसूल झालेला आणि प्रलंबित दंड ती 4.5 कोटीच्या आसपास आहे। तर हे सगळे तीन डिपार्टमेंट एकत्र केले, हायवे ट्रॅफिक, पोलीस आणि RTO, दोन RTO यांचा विचार केला तर वर्षभरात सुमारे सर 20 कोटी रुपयाची दंड वसुली नगर जिल्ह्यात झालेली आहे ट्रॅफिक वाढीचं। ही फार मोठी फिगर आहे मला असं वाटतं, म्हणजे एवढा मोठा अंमलबजावणी करून सुद्धा व्हायोलेशनचं प्रमाण कमी होत नाही हे याच्यातून सिद्ध होतं आणि काही एरिया आपल्याला फोकस करणं आवश्यक आहे। सर, अपघाताचं विश्लेषण केल्यानंतर असं आढळलेलं आहे की पूर्वी अपघात व्हायचे ते एकतर जंक्शनवर व्हायचे, आंधळ्या वळणावर व्हायचे, अरुंद पुलावर व्हायचे, पण नगर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जे स्ट्रेट रोडवरती जवळजवळ 82% अपघात झालेले आहेत
प्लेट म्हणजे सरळ रस्त्यावरती, याचं एकच कारण आहे की स्पीड जास्त आहे. आणि त्या दृष्टिकोनातून HSPचा जो रोड आहे त्यांच्याकडे इंटरसेप्टर व्हेकल आहेत, त्यातून जे स्पीड गनच्या थ्रू ज्या केसेस केले जातात ते फार महत्वाचे असं मला वाटतं. सर, आम्ही या काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. RTO कार्यालय आणि पोलिसांनी संयुक्तपणे काम करत आहोत. PWD आमच्या सोबत असेल आणि आरोग्य विभागासमोर सुद्धा आम्ही काही कार्यक्रम घेणार आहोत. त्यामध्ये चौकसभा घेणं, बॅनर्स लावणे, हँडबिल वाटणे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे त्यांचा दर्जा सुधारावा म्हणून त्यांच्या प्रशिक्षकांसाठी आम्ही एक प्रशिक्षण कार्यक्रम येणाऱ्या महिन्याभरात घेणार आहोत. सर्व साखर कारखान्यामध्ये माझ्या RTOचे आणि पोलिसांचे अधिकारी जातील आणि तिथं जी असणारी वाहनं आहेत त्या प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर बसवलेला आहे किंवा नाही हे कारखान्याच्या थ्रू कारखान्याच्या माध्यमातून आम्ही तपासणार आहोत. त्याची यादी बनवून आम्ही हा कार्यक्रम कालबद्धपणे येणाऱ्या 15 दिवसात पूर्ण करत आहोत. प्रत्येक साखर कारखान्यावरती हे अधिकारी जातील. कोविड काळात जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी हे प्रमाण त्याहून कमी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 32 रक्षा सुरक्षा अभियानाचा शुभारंभ जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले हे होते. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा पोलीस विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अहमदनगर विभागाचे नियंत्रक विजय गीते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिबान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदींची उपस्थिती होती. VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहमदनगर. या मॉर्निंग बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. माझं नाव सृष्टी दिलीप फलगडे. मी स्पीकर इंग्लिशचे क्लासेस कन्व्हर्सेशन सुधारण्यासाठी लावले होते. हे क्लास लावून मला 1.5 महिना झाला. नाव आय कॅन कन्व्हर्सेट प्रॉपरली विथ माय फ्रेंड्स. प्रतीक सुनील लबडे आहे. मला स्पीकवेल क्लासेसचे जॉईन करून 1 महिना झाला आहे. पूर्वी मला इंग्लिश बोलता येत नव्हतं, बट नाव आय कॅन स्पीक वेल इंग्लिश. अशोक लबडे आहे. मला स्पीकरचे क्लासेस जॉईन करून 1 दिवस झाले. मला माझं कन्व्हर्सेशन इम्प्रूव्ह करायचं होतं, त्यासाठी मी स्पीकरचे क्लासेस जॉईन केले. अँड नाऊ आय एम कम्फर्टेबल विथ माय कन्व्हर्सेशन. मराठी बोलताय मग इंग्रजी शिकणंही आता झालं सोपं, कारण श्रीकांत निकुंभ सर घेऊन आले आहेत स्पीक वेल इंग्लिश अकॅडमी. मुंबई, पुणे या शहरानंतर इंग्लिश स्पीकिंगचा दर्जेदार क्लास आता श्रीरामपूर शहरात देखील. आता प्रत्येकाचं इंग्रजी बोलायचं स्वप्न होणार पूर्ण, हेही तुम्हाला परवडेल अशा वाजवी फी मध्ये. स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी, आमची वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम, अनुभवी शिक्षक, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तत्काळ शंका निरसन, प्रसन्न आणि सेवेसाठी तत्पर स्वागत कक्ष, कमीत कमी वेळेत स्पष्ट इंग्रजी बोलण्याचे ज्ञान, संचालन. नमस्ते, माझं नाव श्रीकांत कुटुंब. मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे इंग्रजी बोलण्याचा सर्वोत्तम पर्याय, इंग्रजी शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय. मी स्वतः ग्रामीण भागामध्येच मोठा झालो, त्यामुळे इंग्रजी शिकताना येणाऱ्या अडचणी काय असतात हे मला जवळून माहीत आहे. मी श्रीरामपूर आणि जवळच्या परिसराचा निरीक्षण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या भागातील मुलांना लिहिता येतं, वाचता येतं, परंतु इंग्रजी बोलण्यामध्ये त्यांचा तेवढा कॉन्फिडन्स अजून दिसत नाही. तर तो कॉन्फिडन्स डेव्हलप व्हावा, तो कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मी आपणासमोर सादर करत आहे स्पीकवेल इंग्लिश अकॅडमी. तुम्हाला जर मराठी बोलता येत असेल तर तुम्हाला 100% इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी आमची. एक वेळ अवश्य भेट द्या स्पीकवेल अकॅडमी श्रीरामपूर. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि इंग्रजी बोलण्याचे स्वप्न करा साकार. आमचा पत्ता गोरे कॉम्प्युटर शेजारी, कांदा मार्केट चौक, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 78 75 54 75 70. एक वेळ अवश्य भेट द्या स्पीक वेल इंग्लिश अकॅडमी. स्वप्नांचा महाल बांधणं सोपं आहे, पण घरांचं स्वप्न साकार करताना आयुष्य खर्च होऊन जातं. हो मग होणारच ना, घराची किमती किती वाढल्यात, त्यात बँकवाल्यांचे लोन मिळतो ना एक ना अनेक कटकटी. हो ना, एवढं करूनही चांगली क्वालिटी, चांगलं लोकेशन आणि चांगल्या सुविधाही मिळायला हव्यात ना. तर मग
या सगळ्या चिंता सोडा आणि आजच भेट द्या वेस्टर्न ग्रुपच्या द वेस्टर्न सिटी या भव्य रो हाऊस गृह प्रकल्पाला. वेस्टर्न ग्रुप घेऊन आले आहेत श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर घालणारा तसेच सर्व सुविधांनी संपन्न असा एक भव्य दिव्य गृह प्रकल्प द वेस्टर्न सिटी, आपल्या स्वप्नातील घरांचा गृह प्रकल्प, हक्काचं घर प्रत्येकासाठी. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, कॉलेज, शासकीय कार्यालय, दवाखाने, बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर आणि शहरालगत असलेला 12 एकर मधील भव्य गृह प्रकल्प द वेस्टर्न सिटी गृह प्रकल्प. भव्य 12 एकरात स्वतंत्र वॉल कंपाऊंड सह आकर्षक वनार्के आणि 2 BHK लग्झरी रो हाऊसेस बंगलो. आपल्या स्वप्नातील हक्काचं परिपूर्ण घर साकारण्यासाठी दर्जेदार अशा बांधकाम साहित्याचा वापर. निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेल्या द वेस्टर्न सिटी गृह प्रकल्पामध्ये आपल्या आवडीनिवडी आणि गरजा ओळखून बांधण्यात आलेले प्रशस्त आणि मजबूत असे अंतर्गत रस्ते, लहान मुलामुलींना खेळण्यासाठी भव्य असे क्रीडा मैदान, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी प्लेग्रुप आणि नर्सरी, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी उत्कृष्ट अशा ड्रेनेज व्यवस्था, मुबलक पाणी आणि 24 तास वीज यांसह सर्व बँक आणि पतसंस्था यांचे गृह कर्ज सुविधा उपलब्ध. एवढेच नाही तर आणखीनही खूप काही फक्त आणि फक्त वेस्टर्न ग्रुप च्या द वेस्टर्न सिटी या भव्य दिव्य गृह प्रकल्पामध्ये. तर मग विचार कसला करताय? आजच आपल्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्कासाठी पत्ता: न्यू इंग्लिश स्कूल रोड, महानुभव आश्रम जवळ, उपाध्ये मळ्यासमोर, वार्ड क्रमांक 1, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. तसेच वेस्टर्न लँड डेव्हलपर्स, वेस्टर्न चौक, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 93-26-61-16-66, 99-22-85-16-66, 98-60-88-49-41. वेस्टर्न ग्रुप प्रस्तुत द वेस्टर्न सिटी, सपने आपके पूरे करे हम. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. बातमी आहे श्रीरामपूर मधून. बेलापूरचे भूमिपुत्र, अयोध्येमधील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचा श्रीरामपूर शहरात भव्य स्वागत आणि नागरी सत्कार करत श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी राम मंदिर निर्मितीसाठी गोळा केलेल्या देणगीचा चेक स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्याकडे सोपवण्यात आला. राम मंदिर निर्माण समितीच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच गोविंद देवगिरी महाराज हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येकाने रक्कम देऊन आपण स्वतःच्या खर्चाने आपल्या रामलल्लाचे मंदिर बांधण्यासाठी निधी जमा करा आणि इतरांना देखील याबाबत प्रेरित करा असा मौलिक सल्ला यावेळी दिला. श्रीरामपूर शहराच्या वेशीजवळ महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर बाईक रॅली काढत स्वामीजींना हनुमान मंदिरापर्यंत नेले गेले आणि मंदिरात महाराजांचे संत पूजन करून श्रीरामपूरकरांच्या वतीने स्वामीजींचे प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारल्यानंतर स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना आपल्या अमृतवाणीद्वारे संबोधित केले आणि राम मंदिर निर्माण कार्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन देखील केले. पाहूयात. आमच्या पूर्वजांना आहे बघायचं होतं पण त्यांना बघण्याचं भाग्य नाही लाभलं, आम्हाला ते लाभलं. गेल्या 492 वर्षांमध्ये किती लोकांनी त्या ठिकाणी आपले प्राण अर्पण केले. 80 वेळा झालेल्या युद्धांची ही संख्या 3 लाखापेक्षा अधिक लोकांच्या प्राणदानाची आहे. त्या सगळ्या प्रकारचे नागा संन्यासी होते, नागा साधू होते, संन्यासी होते, वैरागी होते, महिला होत्या, क्षत्रिय होते, सगळ्या जाती जमातीचे लोक होते. त्या लोकांनी पिढ्यान पिढ्या एकत्वाच्या भूमिकेतनं लढा दिला आणि समाजातल्या सामान्य व्यक्तीला हे वाटत होत की ही भूमी मुक्त व्हायला. ते बघण्याचं भाग कपडाला लाभलं आणि आता सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला हे वाटत की
त्या ठिकाणी भगवंताचं भव्य दिव्य मंदिर निर्माण व्हावं आणि त्या ठिकाणी माझ्याकडनं काहीतरी सेवा लागा। राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। आज धनवंतरी कार्यक्रम आटोपून मी गाडीत बसत होतो आणि एक गाडा चालवणारा साधक काहीतरी विकणारा तो आला आणि असा उभा राहिला 100 रुपयाची नोट घेऊन, माझे पण 100 रुपये राम मंदिराला लावाल का? ओळख नाही, पाळत नाही, त्याचा काही फोटो नाही, त्याला कोणी मागितलेलं पण नाही, पण वातावरणाचा परिणाम हा होता की त्याला असं वाटत होत की माझे 100 रुपये त्या राम मंदिराला सेवा म्हणून लागावे। ही भूमिका प्रत्येकाची आहे। आता मी हा चेक वाचत होतो, हनुमान मंदिर ट्रस्टने दिलेला 2,51,000 रुपयांचा चेक मी नुसता तो वाचत होतो। माझ्या मुद्रेवरून अध्यक्षांना वाटलं की काहीतरी यात बदल करायला हवा असं महाराजांना वाटतं। त्यांनी म्हटलं किती असायला हवा होता हा चेक। मी सहज या पुरीची निर्मिती म्हणूनच मनुपासना मानवावरून निर्माण झाला, म्हणजे जगाची पहिली राजधानी सप्तपुरींच्या मध्ये पहिलं नाव आयोध्ये आणि त्या अयोध्येचा प्राण, भारतीय संस्कृतीचा प्राण श्रीराम। रामो रामो राम इति जन अनाम भगवत रुका। वाल्मीकि रामायणामध्ये वर्णन येत की ज्याच्या त्याच्या मुखी राम, ज्याच्या त्याच्या मुखी राम। वाल्मीकि रामायणात हे वर्णन मला आज आठवत, आज पुऱ्या देशात मी म्हणतोय ज्याच्या त्याच्या मुखी रामच राम आहे। प्रत्येक त्यामुळे बंधू भगिनींनो, अधिक मी सांगण्याची आवश्यकता नाही, आपापली जबाबदारी ओळखून अधिकात अधिक मला किती देता येईल याचा विचार करून आपण याकरता आपलं समर्पण पुढे केलं पाहिजे। कारण आपलं घर बांधावं, आपलं घर उत्तम असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि आपलं स्वतःचं घर बांधताना माणसं विचार करणार काही वारंवार बांधलं जात नाहीये। अहो तर खर्च करू, 2 पैसे जास्त लागले तर हरकत नाहीये, पण चांगलं बांधलं पाहिजे। आपल्या घराकरता आपण हालचाल करतो ना, वर्षात वर्ष कपड्याच्या टेंट मध्ये रामलला घालवले, आता त्याच घर बांधायचंय। आणि रामाचा स्वभाव तो आपल्यावरच ऋण कोणाचे ठेवत नाही, तो त्याच कितीतरी पटीनं पुन्हा प्रतिदान करतो, बळ त्याच्या घरात करता तो जितकं करेल त्याच्याकरता भगवंताला काही पेक्षा अधिक करावं असं नक्कीच वाटणार। आणि त्यामुळे आमचे संजीव सकाळी भारतामध्ये म्हणाले, खारीचा वाटा म्हणजे खारीचा वाटा नाही, सिंहाचा वाटा। असं प्रत्येकाकडनं घडेल याबद्दल मला खात्री आहे। येणारे कार्यकर्ते आपल्याकडे येतील, त्यांना तुम्ही निराश करणार नाही मला खात्रीच आहे। फक्त एक गोष्ट मी सांगण्याचं त्या ठिकाणी बसलोय की फक्त आपण देऊन स्वस्त बसू नका, आपल्यातर्फे आणखी किती लोकांना प्रेरणा देता येईल ते देण्याची ह्याचा तानाच्या फळाचे 3 प्रकार आहेत, करता, कर्मिता, अनुमोदिता। आपण केल्यानं पुण्य मिळतं, आपण केलं तितकं केलं पण आपण फार नाही करू शकतो, पण यांच्याकडनं। यावेळी श्रीरामपूर राम मंदिर ट्रस्ट, हनुमान मंदिर ट्रस्ट, डॉक्टर वंदना मुरकुटे यांनी स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचे संत पूजन केले, तर नगरसेवक श्रीनिवास बिहानी राम मंदिर निर्माण कार्यासाठी 1,00,000 रुपयांची देणगी दिल्याने स्वामीजींनी त्यांचे शब्द सुमनाने कौतुक केले। हा सत्कार सोहळा आणि संत पूजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम मंदिर निधी संकलन समितीच्या सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले। यावेळी हेरंबजी औटी, किसान कनेक्टचे किशोर निर्मळ, गीता परिवाराचे संजय मालपानी, श्रीनिवास बिहानी,
प्रकाश चित्ते, पुरुषोत्तम मुळे यांच्यासह श्रीरामपूर शहरातील बंधू भगिनी उपस्थित होते. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी प्रवीण जमधडे, श्रीरामपूर. पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा म्हणून समाजात कार्य करत असतो. समाजातील अनेक चांगल्या वाईट गोष्टींकडे लक्ष ठेवून ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. या पत्रकाराचा आणि त्याच्या कार्याचा सन्मान होणे हेही तितकेच गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी सत्कार समारंभ आयोजित केला जातो. याही वर्षी पालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला गेला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी हा दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके होते. श्रीरामपूर शहराच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार, बाळासाहेब गांगड, वैशाली चव्हाण, प्रकाश ढोकणे, मुक्तार शहा, अल्तमश पटेल यांच्यासह श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व तालुक्यातील पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार बंधूंमधले आपण गमवलेले आहेत व त्याच्यामध्ये खरंच आवर्जून आठवण येते बोडके दादांची, कारण की ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असायचे. त्याचप्रमाणे पांडुरंग रायकरजी, त्यांनाही आपण गमवलेलं आहे. अशोक थांबेकर दादा, त्यांनाही आपण या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनामुळे आपल्यापासून ते दूर गेले आहेत, तर त्यांच्याही स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. आणि त्यांच्याबरोबर देशातले आणखी जे पत्रकार क्षेत्रातले काम करत असताना कोविडमुळे त्यांना म्हणजे दुःख उपस्थित कर्मचारी. आज या पत्रकार दिनाचा हा कार्यक्रम काही कारणास्तव थोडासा उशिरा नगर परिषदेमार्फत आयोजित करण्यात आला. आतापर्यंत सर्व प्रथम सर्वांना पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. परंतु दुसऱ्या बाजूला कधी कधी आमच्या काही चुकाही घडतात, अनावधानाने त्या चुकांचाही आपण वाफ करतात. झालेल्या चुकांबद्दल आम्हाला जरी वाईट वाटलं, परंतु आमच्यामध्ये भविष्यामध्ये सुधारणा त्या रूपाने होत असते आणि आपण अतिशय चांगलं काम या रूपाने करता. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संदीप आसने, श्रीरामपूर. या मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री. आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.